नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर हे बघा या ठिकाणी मी तयार झालेली आहे। आज गणेश चतुर्थी आहे आणि आमच्या घरी सुद्धा गणपती स्थापना आहे, तर या ठिकाणी मी नऊवारी साडी नेसलेली आहे आणि धीरज पण तयार झाले। ओके, धीरजला नाही यायचे व्हिडिओमध्ये, तर हा असा माझा लुक आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली। हे बघा या ठिकाणी गणपती बाप्पांसाठी नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे। तर यात काय काय आहे दिसते का तुम्हाला? पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, भात आहे आणि या ठिकाणी भजी आहे, कुरडई आहे आणि इथे सामोसा बनवला आहे वेगळ्या पद्धतीचा आणि पुरी, गुलाबजाम आणि मोदकसुद्धा बनवलेत। दाखवते 21 मोदक बनवलेत। आणि कसं वाटलं हे ताट? आणि हे चांदीचं ताट मी आत्ता भारतातून विकत आणलं ना, ते गणपती बाप्पांचा नैवेद्य रेडी आहे। तर गणपती स्थापनेसाठी मोदक, तर तळणीचे हे मोदक बनवलेत मी 21 मोदक, छान अगदी सुंदर। हे बघा दिसते का तुम्हाला? हे बघा मस्त दिसायला, जेवढा सुंदर आहे तेवढाच खायलाही तेवढंच टेस्टी आहे हां। आणि गणपती बाप्पा पण खुश होणार आहेत एकदम छान छान मोदक मिळाल्यानंतर। हे बघा या ठिकाणी मोदक बनवलेत मी, आवडलेत का तुम्हाला हे मोदक? नक्की सांगा। गणपती बाप्पा मोर्या, गणेश गणेश मोर्या। तर या ठिकाणी नैवेद्याची तयारी केलेली आहे। या ठिकाणी चांदीचे दागिने आपण आणलेले आहेत भारतातून नवीन, तर आज ते पण घालणार आहोत आपण गणपती बाप्पांसाठी। आणि या ठिकाणी नैवेद्याचं ताट केलेलं आहे, वरण भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि हा इथे सामोसा आहे वेगळ्या पद्धतीचा आणि कुरडई आहे, भजी आहे, गुलाबजामुन आहे। या ठिकाणी 21 मोदक बनवलेत मी आत्ताच, हे पण आत्ताच बनवले, सगळंच आत्ता बनवले। आणि या ठिकाणी पंचामृत पाहिजे पूजेसाठी, ड्राय फ्रूट्स आणि अभिषेक वगैरे करण्यासाठी हे पाणी, घंटा, शंख, हे नागिनची पानं, अत्तर आणि या ठिकाणी फुलांचा हार केलेला आहे, गुलाबाचे फुलांचा हार मिक्स। आणि या ठिकाणी वस्त्र बनवलेलं आहे आणि दुर्वा आहेत या ठिकाणी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे या ठिकाणी, अक्षदा आहेत या ठिकाणी, अष्टगंध, हळदी, कुमकुम, गुलाल, अजून कापूर आहे इथे, सुपारी आहेत, नाणे आहेत, नारळ आहे, आंब्याची पानं आहेत आणि जाणू आहे आणि हा कळश। यात आपण दुर्वा घालणार आहोत, एक फूल आणि नाणे, सुपारी। आणि या ठिकाणी हे आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत फुलं, ही घेतलेली आहेत आणि फळं घेतलेत, हे पण गणपती बाप्पांसाठी। या ठिकाणी ही तेलाची निरंजन घेतली, ही तुपाची घेतलेली आहे निरंजन। आणि हे ताट बनवलेलं आहे आपण, तर हे कापूरसाठी, तर आपलं हे ताट तयार झालेलं आहे पूजेचं। तर अशी ही तयारी केलेली आहे आपण। आणि अजून लागले तर या ठिकाणी पूजेची सामग्रीचं हे बॉक्स आहे। हे बघा या ठिकाणी आपली गणपती बाप्पा स्थापनेसाठी तयारी झालेली आहे आणि तुम्हाला मी आत्ताच सगळ्या वस्तू दाखवल्या आणि सांगितल्या। तर या ठिकाणी दोन समया लावलेत आपण आणि इथे चौरंग आणि इथे ही रांगोळी मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी अगरबत्तीचं ते आहे घर। आणि हे डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे, त्या ठिकाणी हे लावलेलं आहे स्टार गणपती बाप्पांसाठी पाठीमागे मी दिसते। तर चला वेट करतोय आपण, आपले गणपती बाप्पा येतील आता आणि पुढचं मग दाखवतो। तर चला आता आपले गणपती बाप्पा येतील,
आपण वाट बघतोय त्यांची आणि पुढचं मग दाखवते मी तुम्हाला. आपण आता वळणार आहे गणपती बाप्पा जेव्हा येतील आपल्या घरी तेव्हा त्यांना एंट्री करताना पण आपण वळणार आहोत. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पा मोर्या, एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. गणेश गणेश मोर्या, गणेश गणेश मोर्या. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोर्या, गणेश गणेश मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. आता आपण गणपती बाप्पाची पूजा करूया. अथ पूजा प्रारंभ. आचमन करायचं, खालील तीन नावांचा उच्चार करावा आणि प्रत्येक नावाबरोबर भांड्यातील पाणी पळीतून उजव्या तळहातावर घेऊन प्यावे. ओम केशवाय नमः, ओम नारा, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. उजव्या हातावरून तामनात पाणी सोडून पुन्हा आचमन करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पुन्हा उजव्या हातावरून तामनात पाणी सोडून हात धुवावा. तळ हातात अक्षता घेऊन हात जोडावे आणि देवतांना वंदन करावे. नमस्कार देवता, नमस्कार. श्री मन महागणपते नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्याय नमः, श्री उमा महेश्वराभ्याय नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, सर्वे देवेभ्यो देवेभ्यो नमः. आता तसंच हात जोडून बसा. संकल्प. अद्य भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थदिते शुभवासरे शुभ नक्षत्रे मम सकुटुंबस्य सपरिवारस्य क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याद्यभि प्रत्यर्थं श्री सिद्धि विनायक देवता प्रत्यर्थं च प्रत्येक वार्षिक विहितं ध्यानवाण दिषोडशोपचाराः श्री पार्थिव महागणपती देवता पूजनामहं करिष्ये. असं म्हणून त्या अक्षता सोडान पाणी पण सोडा हातावर. आता परत पाणी हातात भरा आणि ते मंत्र झालं सोडा. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं तथा कलश शंख घंटा दीप पूजनं च करिष्ये. श्री महागणपते नमः, निर्विघ्नं कुरु. आता कलशाची पूजा करायची. कलश पूजनः
कलश देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामि। शंख पूजा, हा शंखाची शंख घेतो तिथला सामना ठेवा त्याला धुवा तसा। ओम शंख देवताभ्यो नमः सकलोपचारार्थे गंध पुष्पम समर्पयामि। घंटा पूजा करायची। क्या त्याला घाला पाणी घाला गंधाक्षता फुले व्हावा। घंटा देव्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामि। दीप पूजन करायचं। निरंजनाला तिकडेच लावायचं। निरंजनाला घाटी कुंप लावायचं। दीप देवताय नमः सकलोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामि। आता उदक प्रोक्षणः करायचे। म्हणजे उदक प्रोक्षणः म्हणजे पूजेच्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते फुलाने आपल्या अंगावर आणि सगळीकडे शिंपडायचं। पळीत घेऊन पळीत घ्यायचं आणि फुलाने शिंपडायचं। अपवित्राः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि यः स्मरेत पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तराः शुचि। आता प्राण प्रतिष्ठा करायची। आता दुर्वेच्या एक एक कांडी घ्यायची दुर्वेची आणि त्यांना खालील मंत्र म्हणून दुर्वाग्रणी गणेश मूर्तीच्या छातीला स्पर्श करावा। अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन। आता किंचित तूप त्या दुर्वेच्या टोक्याला लावून ते देवाच्या डोळ्याला लावायचं। अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वमर्याचायै मामहेति च कश्चन। अतन अक्षदा वाहून नमस्कार करा। डोळे मिटा हात थोड जोडून। एकदंतं शूर्पकर्णं गजवक्रं चतुर्भुजं पाशाकुशधरं देव ध्यायेत सिद्धिविनायकम्। श्री पार्थिव महागणपते नमः ध्यायामि। मूर्तिलाक्षदवान दुर्वासेशवः। श्री पार्थिव महागणपते नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि। आता खालच्या बेसवरती आसनावरती अक्षदवः
श्री पार्थिव महागणपते नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि। पळीत पाणी घेऊन दुर्वाच्या टोकानी देवाच्या पायावर जरा शिंपडात। आता मी म्हणते त्याप्रमाणे ते हा पाद्य म्हणजे पायाला श्री पार्थिव महागणपते नमः पाद्योपाद्यं समर्पयामि। अतः हातावर श्री पार्थिव महागणपते नमः हस्तयो अर्घ्यं समर्पयामि। अतः देवच मुक्तिर्पट श्री पार्थिव महागणपते नमः आचमणीयं समर्पयामि। आता अंघोळ घालतो देवाला असं। श्री पार्थिव महागणपते नमः स्नानं समर्पयामि। आता पंचामृत बुडवून शिंपडा पंचम। श्री पार्थिव महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामि। आता परत पाणी शिंपडा। श्री पार्थिव महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि। अत्र थोडंस लावा। श्री पार्थिव महागणपते नमः मांगलिक स्नानं समर्पयामि। परत पाणी शिंपडायचं। श्री पार्थिव महागणपते नमः अभिषेक स्नानं समर्पयामि। आता वस्त्र वाहायचं। श्री पार्थिव महागणपते नमः वस्त्रं समर्पयामि। श्री डाव्या खांद्यावर मुद्रा पूर्ण असेल। श्री पार्थिव महागणपते नमः यज्ञोपवीतं समर्पयामि। चंदन गंध वगैरे काय असेल ते करायचे। आता हे दागिने घालणार आहे का? श्री श्री पार्थिव महागणपते नमः रक्तचंदनं समर्पयामि। श्री पार्थिव महागणपते नमः अक्षतान् समर्पयामि। हळदी कुंकू त्यांचं म्हणणं आहे खाली पायाच्या वरती ठेवा। हळद कुंकू
श्री रिद्धि सिद्धिभ्यान्मा हरिद्रा कुंकुमं च समर्पयामि। अतः सिंदूर श्री पार्थिव महागणपते नमः। सिंदूरं नाना परिमल द्रव्याणि च समर्पयामि। दुर्वाणी फुले श्री पार्थिव महागणपते नमः। ऋतुकालाद्व पुष्पाणि शमीपत्राणि दुर्वाङ्कुरं दुर्वापनघाला दुर्वाङ्कुरं च समर्पयामि। पार्थिव महागणपते नमः। धूपम आग्रापयामि। श्री पार्थिव महागणपते नमः। दीपम च दर्शयामि। आता देवाभोवती पाण्याचं ओपन करून दूध गुळ खोबरे पेढे इत्यादी नैवेद्य ठेवा। सगळा नैवेद्य ठेवा म्हणजे थोडक्यात। गुळ खोबरं तिकडेच होते शंखाच्या तिकडे घंटा करत निरांजन करून श्री पार्थिव महागणपते नमः। पेयो नैवेद्यम गुड़खाद्य नैवेद्यम दुग्धो मोदक नैवेद्यम व समर्पयामी। श्री पार्थिव महागणपते नमः। पूगी फुलतांबूलम सुवर्ण पुष्प दक्षिणाम च समर्पयामी। त्याच्यावर थोडस पाणी घ्या। श्री पार्थिव महागणपते नमः। नारिकेलफलम यथा संपादित फलानि च समर्पयामि। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विनाची नुर्विपुर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटिशेन्दुराची कंठी भरगे मार मुक्ता फळांची। जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मन कामना पूर्ति। जय देव जय रत्न खचिता फरा दुसगरी कुमरा चंदना चिवटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा अरुण झुनकी नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दासामाचा वाट पाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय चौथौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ गाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनी आजळ निर्मळ वाहे जुळजुळा। जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पर्वती सुमनांच्या माळा विभूती जे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमाविला। जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळ तुकर्पूर गौरा। जय देव जय देवी दैती सागर मंथन पैकेले त्या माझी अवशी दळते उठले ते त्वा असुरपणे प्राशन केले निळ कंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळ तुकर्पूर गौरा। जय देव जय व्याघ्रावर हणीवर दर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी चकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुटक रामदास अंतरी। जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय
दुर्गे दुर्गट भारी पृथ्वीन संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी पारी वारी जन्म मरणाते वारी हारी बड़लो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय त्रिगुण गुणी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशा पासुन सोडी तोडी गोपाशा अंबे दुद्वासुन कोन पुरविल आशा नर हरि तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी काली लोटांगन वंदिन चरण रोयानी पाईन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजिन भावे वाणिन मने नाम तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रोणम तमेव तमेव सर्वं मम देव देव वाचा मनसंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रभृति स्वभाव करोमि यदि सकलं परस्मै नारायणेषु समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं माध्यमरि श्री ब्रह्माद्वं गोपिकावल्लभं ज्ञानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया ओम यज्ञेन ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन् देहनाकं महिमानाः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भवज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजम् आधिपत्यं समस्तपरे सत् सार्वभौमः सर्वैः सदापरार्धात् पृथ्वये समुद्रापर्यन्ताय एकराणीति तदपेश श्लोको भिङ्गितो मूर्ताः परिवेष्टरो मूर्तास्य वसनगृहे वेक्षितस्य कामरप्रेमिष्वदेवाः सभासद इति ॐ एकदन्ताय विद्महे कृदन्ताय धीमहि तन्न दन्ति प्रचोदयात्। आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम् पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर मन्त्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर यत्पूजिति मया देव परिपूर्णम् तदस्तु मे। गंध फूल पानी पानी घाला ब्रह्मणे सकला दानैहि संचितमस्तु। आता हातावरून पानी सोडायचं। अनेन कृत पूजनेन श्री पार्थिव महागणपती प्रियताम तत् सद् ब्रह्मणार्पणमस्तु। अशा पद्धतीने आजचे आपले गणपती पूजन व गणेश प्राण प्रतिष्ठा व्यवस्थितरित्या पूर्ण पडलेली आहे प्रक्रिया। तर आता आपण देवाला हात जोडून प्रार्थना करूया। आपल्या मनामध्ये प्रार्थना करा। अशा प्रकारे आमचे गणपती पूजन छान झालेले आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, आवडलं नाही तरी पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि बेलचे बटन दाबा म्हणजे तुमच्या हातात एक घंटा वाजेल टिडिडिडि. तर खूप छान झालेली आहे पूजा, तुम्ही आता पाहिलीच असेल आणि खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं. गणपती बाप्पा आलेत आपल्या घरी आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा छान झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडणारच नक्की. तर भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओ सोबत. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही पण म्हणा आमच्या सोबत गणपती बाप्पा मोरया. हे बघा, या ठिकाणी जवळून मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा आपले. हे बघा कसे दिसतायत, त्यांचा साज कसा दिसतोय. आवडते का तुम्हाला गणपती बाप्पा? हे बघा. आणि या ठिकाणी मोदक आणि नैवेद्याचं ताट. तर कसे वाटले आपले गणपती बाप्पा आणि हे डेकोरेशन नैवेद्य? आवडला का तुम्हाला? नक्की सांगा.